नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भास्कर अकॅडमीच्या भास्कर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। सीईटी 2020 या बॅचमध्ये आज आपण मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमध्ये इंटिग्रेशन हा चॅप्टर आपण सुरू करणार आहोत। आणि इंटिग्रेशनमध्ये आज आपण बेसिक टर्मिनॉलॉजी, बेसिक कन्सेप्ट ऑफ द इंटिग्रेशन आपल्याला स्टडी करायचे। लास्ट काही लेक्चरमध्ये आपण डेरिवेटिव्स किंवा डिफरन्शियल इक्वेशनचे कन्सेप्ट आपण स्टडी केले। तसं सेम आपल्याला जसं डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला परफेक्ट येईल तसंच तितकंच आपल्याला इंटिग्रेशन सोपं जातं। इंटिग्रेशन खूप असा मोठा टास्क नाही आहे, खूप काही अवघड असा पार्ट नाही आहे, फक्त अंडरस्टँडिंग महत्त्वाचं आहे। एकदा का तुम्हाला कन्सेप्ट लक्षात आले की ठीक आहे इंटिग्रेशन डन, तर चला इंटिग्रेशनमध्ये बेसिक टर्मिनॉलॉजी आपण स्टडी करूया। तर इंटिग्रेशनला अँटी डेरिवेटिव्ह सुद्धा म्हणतात, अँटी डेरिवेटिव्स म्हणजे डेरिवेटिव्हच्या विरुद्ध, बरोबर ना। इंटिग्रेशन काय आहे तर इंटिग्रेशन हे अँटी डेरिवेटिव्स आहे, डेरिवेटिव्हच्या विरुद्ध। मग ज्याचं फंक्शनचं आपल्याला इंटिग्रेशन माहीत नाही आहे पण त्याचं डेरिवेटिव्ज आपल्याला माहिती आहे, जर डेरिवेटिव्ज आपल्याला माहीत आहे तर आपण त्याला उलटं लिहिलं, अँटी लिहिलं तर काय होणार आहे, आपल्याला इंटिग्रेशनसुद्धा माहिती होणार आहे। म्हणजे काय माहीत पाहिजे आपल्याला, आधी आपल्याला डेरिवेटिव्ज माहिती असायला पाहिजे। तर काही असे बेसिक टर्मिनॉलॉजी आहेत, समजा आपल्याकडे एक फंक्शन आहे, दोन फंक्शन आहेत असं मान, एक आहे एफ ऑफ एक्स आणि दुसरं एक फंक्शन आहे फाय ऑफ एक्स किंवा जी ऑफ एक्स, हे नाही असे दोन फंक्शन्स आहेत। जर समजा आपण या एफ ऑफ एक्सचं जर डेरिव्हेटिव्ह काढलं आणि ते आपल्याला मिळालं फाय ऑफ एक्स, बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू द फाय ऑफ एक्स, असं डेरिव्हेटिव्ह मिळालं आपल्याला। देन इकडे लक्ष द्या की डेरिव्हेटिव्ज, डेरिव्हेटिव्ज अँड इंटिग्रेशन एकमेकांच्या कशात विरुद्ध आहे। समजा एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ज काढलं तर ते त्याचं एक फंक्शन मिळतं आणि त्याचं जर इंटिग्रेशन काढलं तर पुन्हा काय मिळतं, डेरिव्हेटिव्ज मिळतं, लक्षात घ्या। मग आपण अंडरस्टँडिंग करूया थोडंसं, जर आपण या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढतोय तर आपल्याला हे मिळते, मग आपण काय करूया याचं इंटिग्रेशन काढूया। इंटिग्रेशन ऑफ फाय ऑफ एक्स इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल, एफ ऑफ एक्स। ज्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं होतं ते पुन्हा आपल्याला काय मिळालं, रिटर्न पुन्हा माघारी मिळेल। म्हणजेच इंटिग्रेशन काय आहे, अँटी डेरिव्हेटिव्ह आहे। काय आहे, अँटी डेरिव्हेटिव्ह। इंटिग्रेशन म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या विरुद्ध आहे। ज्या ज्या फंक्शनची आपण डेरिव्हेटिव्ह माहिती करूया त्याचं येणारा अन्सर जे असेल, त्याचं येणारं जे काही रिझल्ट आहे, ते रिझल्ट किंवा त्या अन्सरचं जर आपण इंटिग्रेशन काढलं तर पुन्हा काय मिळतं आपल्याला, जे मूळ फंक्शन ज्याचं आपण डेरिव्हेटिव्ह काढलं होतं ना ते आपल्याला मिळतं, लक्षात ते स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी मिळतं। मग लक्षात ठेवा की समजा एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह जर फाय ऑफ एक्स आहे तर फाय ऑफ एक्सचं इंटिग्रेशन हे एफ ऑफ एक्स असतं, पण इन ऑल टाईम याच्यामध्ये इंटिग्रेशनचे दोन पार्ट आपण करतो, दोन भाग आपण त्याचे करतो, एक आहे इनडेफिनिट इंटिग्रेशन आणि दुसरं आहे डेफिनिट इंटिग्रेशन। इनडेफिनिट इंटिग्रेशन म्हणजे त्याला कुठलंही लिमिट नाही, त्याची व्हॅल्यू काही फिक्स नाही आहे, लक्षात घ्या व्हॅल्यू वाढत जाते। आणि डेफिनिट इंटिग्रेशनमध्ये काय, व्हॅल्यू फिक्स आहे। डेफिनिटमध्ये कसं आहे, व्हॅल्यू फिक्स आहे हे लक्षात घ्यायचं, म्हणजे त्याला लिमिट आहे, त्याला काहीतरी बाउंड केलेलं आहे, म्हणजे डेफिनेट आहे, त्याला फायनाईट व्हॅल्यू डेफिनेट व्हॅल्यू। आणि इनडेफिनेट इनफायनाईट जे काय आहे त्याला काही नाही बाउंड केलेलं नाही। पण त्यावेळेस आपण ज्यावेळेस समजा हे फंक्शन इनडेफिनेट आहे असं जर गृहित धरलं तर आपल्याला काय होईल, इंटिग्रेशन कॉन्स्टंट पुढे ॲड करत जावं लागतं। आणि तुम्ही समजा याचं डेरिव्हेटिव्ह काढलं तर पुन्हा किती येईल, एवढंच येईल। तर कॉन्स्टंटचं काय असतं, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह झिरो असतं, सीचं डेरिव्हेटिव्ह आहे झिरो आहे, आणि राहिलं काय फाय एफ ऑफ एक्सचं, फाय ऑफ एक्सच आपल्याला मिळतं।
म्हणजे असं जरी तुम्ही सोडवलं डेरिव्हेटिव्ज ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी इज इक्वल टू कल्सो काय फाय ऑफ एक्सेस तुम्ही म्हणता की सीचं काय झिरो ते नाही लिहिलं तरी चालते मग हे केस आपल्याला माहीत पाहिजे ही बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे बरं हे कन्सेप्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे आपल्याकडं लट ऑफ फंक्शन आहे तर समजा आपल्याला जर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं सांगितलं तर अल्जेब्रिक नियमानुसार आपल्याला इथे तीनच रूल अल्जेब्रिकचे आपल्याला व्हेरीफाय करता येतात बाकी तुम्ही म्हणता की बाकी दोन कोणते तर अजून आपण जसे पाच रूल पाहिले होते कुठं पाच रूल आपण डेरिव्हेटिव्हमध्ये बघितले होते पहिला जो आहे तो स्केलर मल्टिप्लाय केल्यानंतर काय चेंज होतो कॉन्स्टंट दुसरा ॲडिशनचा तिसरा सबट्रॅक्शनचा त्यानंतर प्रॉडक्ट आणि कोएफिशिएंट डिव्हिजनचा असे पाच रूल आपल्याला इथं फक्त तीनच रूल अल्जेब्रिकमध्ये पाहता येतात बाकीचे जे दोन रूल आहेत त्यासाठी आपल्याला ॲडव्हान्स डेरिव्हेटिव्ह ॲडव्हान्स इंटिग्रेशन आपल्याला स्टडी करावं लागतं थोडं ॲडव्हान्स आहे हे बेसिक आपण पाहतो थोडक्यामध्ये त्याचे बरेचसे पार्ट आहेत ॲडव्हान्स इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूशन पार्ट आहे सबस्टिट्यूशन बाय इंटिग्रेशन सबस्टिट्यूशन तर सगळ्यात मोठा असा भाग आहे इंटिग्रेशनचा त्याला आपल्याला डेरिव्हेटिव्ह बी चांगलं यावं लागतं तेव्हा इंटिग्रेशन सोडवता येतं त्यानंतर पुढचा भाग आहे इंटिग्रेशन बाय पार्ट तो बी बराचसा मोठा आणि लास्ट वन आहे इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन पण खूप मोठा टास्क आहे लक्षात घ्या टास्क खूप मोठा आहे मॅक्झिमम मार्काचे तुम्हाला क्वेश्चन ह्या इंटिग्रेशनवरती विचारले जाऊ शकतात बरोबर आहे तुम्हाला लास्ट टाइमच मी सांगितलं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह कंटिन्युटी हा जो काही पार्ट आहे जवळपास याच्यावरती 40-42 मार्काचे क्वेश्चन ह्या तीन चार चॅप्टर कन्सेप्टवरती विचारलेले असतात त्याचे चॅप्टर जर पाहिले 5-6 चॅप्टर आहे पण या सगळ्या याच्यावरती तुम्हाला 40-45% क्वेश्चन तुम्हाला मॅथमधले विचारलेले असतील त्यासाठी आपल्याला इंटिग्रेशनमध्ये अजून जास्त विचारलेले असतील डेरिव्हेटिव्हजपेक्षा मग आपल्याला काय करायचं इंटिग्रेशनसुद्धा चांगल्या प्रकारे अंडरस्टँड करून घ्यायचं चला तर आता आपण काय करूया की ते रूल कोणते आहेत अल्जेब्रिक रूल आपण लक्षात घेऊया अल्जेब्रिक रूल जे आहेत ते आधी मांडूया अल्जेब्रिक रूल बघा समजा आपल्याला इंटिग्रेशन काढायचंय एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स आणि इंटू डी एक्स हे नोटेशन आहे लक्षात ठेवायचं कधीही हे अशा प्रकारचं सिम्बॉल आणि त्याला डी एक्स आता आपण काय करतोय वी हॅव टू इंटिग्रेट द सच अ फंक्शन विथ रेस्पेक्ट टू एक्स टी असेल तर डी टी घ्या थिटा असेल तर डी थिटा घ्या काय असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याचं चेंज करा बरोबर मग अल्जेब्रिक रूल काय सांगेल आपल्याला की इंटिग्रेशन सेपरेट करा एफ ऑफ एक्सचं काढून घ्या प्लस वेगळं जी ऑफ एक्सचं काढून घ्या हे रूल आपल्याला मिळून जाईल आपण काढू शकतो आपल्याला येतच आहे देन नंबर टू जर याच्यामध्ये एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स आणि त्याला इंटू डी एक्स असेल तर काय करायचं देन पुन्हा त्याला एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स दे मायनस जी ऑफ एक्स इंटू डी एक्स असं आपल्याला अंडरस्टँडिंग करायचं हे लक्षात घ्यायचं आहे आपण जे काय आहेत आता पुढे काय करता येईल पुढे नेमकं कसं अंडरस्टँडिंग आपल्याला करता येईल ते आपण लक्षात घेऊया त्यानंतर पुढचं जर समजा के इंटू एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स असेल काही कॉन्स्टंट असेल के किती मोठा असेल काही व्हॅल्यू असेल त्याची 1/k असेल किंवा मल्टिप्लाय के असेल किंवा जो काही के असेल अशा प्रकारे काय होईल के तसाच राहतो इंटिग्रेशन नुसतं एफ ऑफ एक्स डी एक्स करायचं त्याच्या लक्षात हे तीन रूल ते म्हणतं की आता गुणाकाराचा नियम कुठे प्रॉडक्ट आणि कोएफिशिएंटचा कुठे डिव्हिजनचा तो इथे नाही चालत इथे चालत नाही आहे लक्षात घ्या यासाठी काय करावं लागतं आपल्याला मल्टिप्लिकेशन जर असेल किंवा डिव्हिजन असेल तर आपल्याला मेथड ऑफ सबस्टिट्यूशन अंडरस्टँड करावं सबस्टिट्यूशनमध्ये सायमल्टेनियसली आपण डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचा स्टडी करत असतो इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं आहे पण डेरिव्हेटिव्हसुद्धा तितकंच परफेक्ट यावं लागतं इंटिग्रेशनमध्ये डेरिव्हेटिव्हसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे डेरिव्हेटिव्ह नाही आलं तर इंटिग्रेशन सुटत नाही आहे लक्षात घ्या डेरिव्हेटिव्हचे कन्सेप्टच उलटे म्हणजे इंटिग्रेशन असतं जे उलटापलट करून आपल्याला कम्पेरेटिव्ह स्टडी करावा लागतो कम्पॅरिझन करावं लागतं याच्यामध्ये पटपट येतं आपल्याला मग आपण काय करूया काही स्टँडर्ड जे इंटिग्रेशन्स आहेत की जे डेरिव्हेटिव्हजवरती अवलंबून आहेत जे डेरिव्हेटिव्ह स्टँडर्ड आपण बघितले होते तसे काही इंटिग्रेशन्स आहेत ते इंटिग्रेशन आपण काय करायचे थोडेसे अंडरस्टँड करायचे नोट डाऊन करायचे काही एक्झाम्पल आपण नंतर बघू समजू
तर बघा, तुम्हाला इंटिग्रेशनचा कन्सेप्ट लक्षात आलाच, इंटिग्रेशन कसं सोडवायचं ते भी लक्षात आलं. पुढे ह्या रूलमध्ये क्वेश्चन आला किंवा डिव्हिजन म्हणजेच क्वेश्चन आला किंवा पुढे प्रॉडक्ट आला, तर त्याचं सुद्धा आपण मल्टिप्लिकेशन सुद्धा आपण पुढे सोडवणार आहोत, तर ते मी तुम्हाला पुढे सांगेलच कसं आहे. तर चला लक्ष द्या, आता काय स्टँडर्ड रूल मी तुम्हाला सांगतो. तुम्ही डेरिव्हेटिव्ह्ज अंडरस्टँड केलेलंच आहे. पहिलं जर समजा एखादं आपण अल्जेब्रिक फंक्शन जर घेतलं, समजा एक्स असेल, एक्स स्क्वेअर असेल, एक्स टू द पॉवर एन असेल किंवा काय असेल त्याप्रमाणे, बरोबर आहे ना, जे काय असेल ते, जर अल्जेब्रिक फंक्शनच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला इंटिग्रेशन काढायचं असेल तर त्याला काहीतरी नियम आहे, लक्षात घ्या. तो नियम आपल्याला माहिती असायला पाहिजे, नाही तर मोगमच आपण काय करू शकत नाही, त्याचं स्ट्रक्चर मांडू शकत नाही आहे, त्याला आपण परत डिफाईन करू शकत नाही. मग कसं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, तर बेसिक टर्मिनॉलॉजीमध्ये समजा इंटिग्रेशन जर असेल एक्स टू द पॉवर एन इंटू डी एक्स, आपल्याला माहीत होतं की आपण काय करायचो, एक्स टू द पॉवर एन डेरिव्हेटिव्ह जर असेल तर आपण एक्स टू द पॉवर एन मायनस वन इंटू एन होता आपला, किंवा इंटू एन इंटू एक्स टू द पॉवर एन मायनस वन असं लिहायचं. इथं उलटं आहे थोडंसं, इथं काय करायचो, मायनस करायचो आणि पॉवर त्या नंबरने मल्टिप्लाय करायचो. इथं तसं नाही, इथं पॉवर एकने वाढवायचं आणि जेवढी पाहिजे पॉवर एन तेवढी डिवाइड करायचं. बघा, एक्स टू द पॉवर एन प्लस वन डिवायडेड एन प्लस वन प्लस सी. ते म्हणतात की समजा आपण जो काही नंबर घेतो त्याचा जर विचार केला, तर तुम्ही हा नंबर घेतला आणि याचे जर डेरिव्हेटिव्ह काढलं तर एवढे आहेत, आणि याचं इंटिग्रेशन काढलं तर एवढे आहेत, आणि याचं डेरिव्हेटिव्ह काढलं तर एवढं, लक्ष द्या सगळ्या, याचं इंटिग्रेशन काढलं तर एवढं आहेत आणि याचं डेरिव्हेटिव्ह काढलं तर एक्स टू द पॉवर एन येतं. तुम्ही करून बघू शकता, एकदम सोपं आहे, उलटा कन्सेप्ट यूज करायचा. हे झालं समजा अल्जेब्रिकच्या बाबतीमध्ये. आता आपण ट्रिग्नॉमेट्रीच्या कन्सेप्टच्या बाबतीमध्ये लक्षात घेऊया. स्केलर मल्टिप्लायचं तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, इथं किती कशी स्केलर मल्टिप्लाय येऊ द्या ती घेत जायची पुढं. देन नेक्स्ट आपण इंटिग्रेशन ऑफ साईन कॅल्क्युलेट करूया, साईन एक्स डी एक्स. अर्थातच मला, बरोबर ना, डेरिव्हेटिव्ह तुम्ही सांगू शकता साईड बाय साईड. साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, मग कॉसचं इंटिग्रेशन साईन असतं, कॉसचं साईन. पण कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय, मायनस साईन. बघा, कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय, मायनस साईन. मग कॉसचं डेरिव्हेटिव्ह जर मायनस साईन आहे तर साईनचं इंटिग्रेशन काय येणार, काय ना, मायनस कॉस डी एक्स. हे असं प्रकारचं. मग दे नंबर थ्री, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू काय, ओनली साईन एक्स प्लस सी. दे नेक्स्ट पुढे इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स, मला सांगा टॅनचं, टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय होतं आपलं, व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन, सेक स्क्वेअर एक्स. मग सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन एक्स, ओके, टॅन एक्स प्लस सी. नेक्स्ट पुढे पुढे काय होतं, कोसेक स्क्वेअर एक्स, बरोबर आहे, आपण घेऊया कोसेक स्क्वेअर एक्सचं काय येईल, मायनस कॉट एक्स प्लस सी, बरोबर आहे का, चेक करा. कॉटचं डेरिव्हेटिव्ह काय, कॉटचं डेरिव्हेटिव्ह हा मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, मग कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स. नेक्स्ट पुढं सेक एक्स इंटू टॅन एक्स काय येईल, सेक एक्स प्लस सी. पुढे लास्ट वन इंटिग्रेशनमध्ये, ह्या बेसिकमध्ये, हां डेरिव्हेटिव्हवरून काढलेले, पुढे अजून बरेचसे आहेत, इथं डी एक्स डी एक्स लिहित चालायचं सगळे. त्यानंतर पुढे कोसेक एक्स इंटू कॉट एक्स काय येईल, मायनस कोसेक एक्स प्लस सी, मायनस कोसेक एक्स प्लस सी. हे झाले डेरिव्हेटिव्हवरून काढलेले, बरोबर आहे ना, डेरिव्हेटिव्ह. आता तुम्ही म्हणता की साईनचं डेरिव्हेटिव्ह मिळालं, कॉसचं मिळालं, पण टॅनचं कुठे आहे, टॅनचं नाही ना, टॅनचं इंटिग्रेशन कुठे आहे, टॅनचं इंटिग्रेशन नाहीच आहे. सेक्स स्क्वेअर हे टॅन एक्सचं उत्तर आहे, सेक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन आहे, कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन आहे, सेक एक्स इंटू टॅन एक्सचं इंटिग्रेशन आहे, कोसेक एक्स इंटू कॉट एक्सचं इंटिग्रेशन आहे, पण टॅन एक्सचं इंटिग्रेशन नाही, कॉट एक्सचं नाही, सेक एक्सचं नाही, कोसेक एक्सचं नाही. ते आपल्याला एवढी घाई करून सोडवायचं नाही, पुढे आपल्याला शिकायचं अजून त्याच्यामध्ये, तेव्हा आपल्या लक्षात येईलच पुढे. हे बेसिक होतं आपल्याकडे. देन समजा फॉर एक्झाम्पल आपल्याकडे पुढचं नंबर आहे एट, बरोबर, इंटिग्रेशन ऑफ, आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, बोला, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं वन अपॉन एक्स. मग वन अपॉन एक्सचं इंटिग्रेशन काय यायला पाहिजे, हा लॉग ऑफ एक्स यायला पाहिजे. देन नाईन नंबर पुढे,
काय सांगा, बोला पटकन, नेक्स्ट सांगता येईल का नाही काय रूल? नाही. ए टू द पॉवर एक्स डी एक्स. ए टू द पॉवर एक्स चं डेरिव्हेटिव्ह आहे ए टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए, मग इथं काय येईल? ए टू द पॉवर एक्स डिवायडेड लॉग ए प्लस सी येईल. डिवाइड होईल इथं, मल्टीप्लाय नाही होणार इंटिग्रेशनमध्ये. देन टेन नंबर ए टू द पॉवर एक्स डी एक्स तो तसाच राहील, ए टू द पॉवर एक्स प्लस सी बरोबर याचप्रमाणे मिळेल. आपल्याला माहिती आहे की रूटचं बघा, जो काय रूट आपल्याकडे असतो बरोबर ना, रूट एक्स असतो, त्या रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? वन अपॉन टू रूट एक्स. काय येतं? वन अपॉन टू रूट एक्स. मग आपण असं लिहिलं वन अपॉन टू एक्स, रूट एक्सचं इंटिग्रेशन काय येईल? रूट एक्स प्लस सी. आणि समजा आपण असंही लिहिलं अंडर रूट मध्ये रूट एक्स, तर काय निघलं? टू रूट एक्स प्लस सी. असं मी आपल्याला लिहिते वन अपॉन रूट एक्स किती? टू रूट एक्स. किंवा वन अपॉन टू रूट एक्स किती? नुसता रूट एक्स. असं मी आपल्याला लिहिते. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ ओनली रूट एक्स? व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट एक्स डी एक्स? कोणी सांगू शकेल मला? बोला पटकन. क्विकली फास्ट. अरे बोला, वन अपॉन, अरे हा एक्सचा पॉवर वन बाय टू असतो, एकने वाढवायचं आणि त्याने डिवाइड करायचं, म्हणजे किती येईल? एक्स टू द पॉवर थ्री बाय टू डिवाइडेड थ्री बाय टू किंवा टू बाय थ्री एक्स टू द पॉवर थ्री बाय टू प्लस सी. आलं लक्षात? एकने वाढवायचं आणि तेवढ्याने डिवाइड करायचं, एकने वाढवलं किती होईल? थ्री बाय टू, थ्री बाय टूने डिवाइड केलं. दॅट्स इट. आता आपण याच्यात पुढे इंटिग्रेशन ऑफ दी सम ऑफ दी कंपोजिट फंक्शन आपण लक्षात घेऊया. काय कंपोजिट फंक्शन आहेत ते आपण लक्षात घेऊ. इंटिग्रेशन ऑफ दी सम ऑफ दी कंपोजिट फंक्शन. कोणते फंक्शन? कंपोजिट. कंपोजिट म्हणजे कसे? फंक्शनमध्ये फंक्शन आहेत. कसे आहेत? फंक्शनमध्ये फंक्शन आहेत. मग तसं हेडिंग टाका, इंटिग्रेशन ऑफ दी कंपोजिट फंक्शन्स. काही सॅम्पल आपण लक्षात घेणार आहोत. एक्झाम्पल, इंटिग्रेशन ऑफ कंपोजिट फंक्शन्स. जसं डेरिव्हेटिव्ह आपण बघितले होते तसंच इंटिग्रेशन. पण डेरिव्हेटिव्हमध्ये आपण एक्स्ट्रा डेरिव्हेटिव्ह काढून काय करायचो? काय करायचो लक्षात घ्या, मल्टीप्लाय करायचो. इथे एक्स्ट्रा डेरिव्हेटिव्ह काढायचे, डेरिव्हेटिव्ह काढायचे, पण काय करायचे? डिवाइड करायचे. बघा, इंटिग्रेशन काढताना सुद्धा डेरिव्हेटिव्ह काढायचे आपल्याला, पण ते डेरिव्हेटिव्ह काढून काय करायचे? डिवाइड करायचे, नॉट मल्टीप्लाय. बरोबर? तर चला घ्या एक्झाम्पल. बघा, मी हेच फंक्शनमध्ये कंपोजिट बनवतो. नंबर वन मी लक्षात घेतो, इंटिग्रेशन ऑफ ए एक्स प्लस बी टू द पॉवर एन. चला करा सुरुवात, पटकन सोडवायचं याचं आन्सर मला एकदम क्विकली, काही याला वेळ नाही लावायचा. काय होईल? ए एक्स प्लस बी देन पॉवर टू द एन प्लस वन डिवायडेड एन प्लस वन. आणि एक्स्ट्रा डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढायचे? याचं, ए एक्स प्लस बी. मग ए प्लस बीचं किती येतं? वन अपॉन एच येतं फक्त, बीचं येतं झिरो, एक्सचं येतं ए. झालं, दॅट्स इट, प्लस सी. देन नंबर टू, इंटिग्रेशन ऑफ साईन ऑफ ए एक्स प्लस बी. हां सांगा काय होईल, बोला पटकन. साईनचं किती? मायनस कॉस ए एक्स प्लस बी आणि डिवायडेड किती? ए प्लस सी. सिमिलरली मग बाकीच्यांचं कॉसचं कोसेक सेक्स स्क्वेअरचं कोसेक स्क्वेअरचं सेक इंटू कॉस एक्सचं कोसेक इंटू कॉट एक्सचं सगळ्यांचं सेम अशाच प्रकारे आपण सोडवू शकतो. सिमिलरली बाकीचे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन तुम्ही अंडरस्टँड करू शकता, सगळं लिहिण्याची गरज नाही. देन इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट किंवा असं लिहितो वन अपॉन टू अंडर रूट ए एक्स प्लस बी इंटू डी एक्स. सांगा किती येईल? अंडर रूट
एक्स प्लस बी पण काय होईल एक्स्ट्रा डेरिवेटिव वन अपॉन ए प्लस सी. नेक्स्ट इंटिग्रेशन वन अपॉन ए एक्स प्लस बी काय येईल एक्स प्लस बी लॉग ऑफ ए एक्स प्लस बी पण डिवाइडेड काय येईल ए. चला लिहित चला ए टू द पॉवर बी एक्स किंवा दुसरं लिहितो एम एक्स प्लस एन इंटू डी एक्स. सांगा एम आणि एन आर द कॉन्स्टंट काय ए टू द पॉवर एम एक्स प्लस एन डिवायडेड लॉग ए इंटू वन अपॉन एम प्लस सी. एम एक्सचं किती येईल एम एनचं येतं झिरो. देन ई टू द पॉवर एम एक्स प्लस एन काय येईल सांगा ई टू द पॉवर एम एक्स प्लस एन डिवायडेड एम प्लस सी एम सी लॉग एच झिरो वन येत. काय येतं याला अजून नेक्स्ट इंटिग्रेशन मध्ये अंडर रूट मध्ये ए एक्स प्लस बी इंटू डी एक्स काय येईल सांगा बोला पटकन. याच्यामध्ये येईल ए एक्स प्लस बी टू द पॉवर थ्री बाय टू डिवायडेड थ्री बाय टू इंटू वन अपॉन ए प्लस सी. याला म्हणतात कंपोजिट टाईपचे इंटिग्रेशन. कंपोजिट टाईपचे इंटिग्रेशन याला हेडिंग द्या पुढं मेथड्स ऑफ इंटिग्रेशन. आता तीन टाईपचे मेथड आहेत. मेथड्स ऑफ इंटिग्रेशन मेथड्स ऑफ इंटिग्रेशन मेथड्स ऑफ इंटिग्रेशन नंबर वन सबस्टिट्यूशन मेथड. नंबर वन सबस्टिट्यूशन मेथड methods of integration. इंटिग्रेशन च्या मेथड्स आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. नंबर वन सबस्टिट्यूशन मेथड मेथड. नंबर टू दुसरी मेथड जी आहे ती इंटिग्रेशन बाय पार्ट बाय पार्ट्स. आणि थर्ड मेथड जी आहे इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. फ्रॅक्शन करून आपल्याला सोडवायचं. या तीन मेथड आहेत. पहिली जी मेथड आहे व्हेरी फास्ट. जवळपास 50% चॅप्टर मेथड ऑफ सबस्टिट्यूशन मध्येच आहे. 8 ते 10 प्रकारचे वेगवेगळे सबस्टिट्यूशन आपल्याला शिकायचे. काय बरेचसे 8-10 प्रकारचे वेगवेगळे सबस्टिट्यूशन त्याच्यामध्ये आहेत. ते आपल्याला स्टडी करायचे. तर मेथड ऑफ सबस्टिट्यूशन मध्ये नेमकं काय आहे तर बेसिक आपण सबस्टिट्यूशन लक्षात घ्यायचंय. आधी आपल्याला बेसिक सबस्टिट्यूशन अंडरस्टँड करायचंय. बरोबर टाईप वन आपण टाकूया त्याच्यामध्ये. एक नंबर हेडिंग टाका तुम्ही मेथड ऑफ सबस्टिट्यूशन इंटिग्रेशन बाय इंटिग्रेशन बाय मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. इंटिग्रेशन बाय मेथड ऑफ सबस्टिट्यूशन लिहिलं
त्याच्यामध्ये टाईप वन पहिला सबस्टिट्यूशन बेसिक सबस्टिट्यूशन, बेसिक सबस्टिट्यूशन टाईप पहिला टाईप वन बेसिक सबस्टिट्यूशन, बेसिक सबस्टिट्यूशन आपल्याला लक्षात घ्यायचे. पहिल्या नंबरमध्ये बेसिक सबस्टिट्यूशन आपल्याला स्टडी करायचे. माझा बेसिक सबस्टिट्यूशनमध्ये काय आहे त्याचे मी काही तुम्हाला रूल सांगतो. मग तुम्ही म्हणता की डिव्हिजनमध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये असे जे काही टाईप तुम्हाला मी सांगितले होते ते रूलमध्ये लिहून दिले नव्हते, मग तेच आपल्याला आता रूलमध्ये लिहायचे. मग कसे लिहायचे रूलमध्ये ते मी तुम्हाला सांगतो. या सबस्टिट्यूशनच्या समजा असं एक फंक्शन आहे इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स इंटू डी एक्स, असं फंक्शन दिलं आहे तुम्हाला. ते फंक्शन दिलं आहे आणि या फंक्शनमध्ये काय आहे इन सच अ फंक्शन, असं लक्षात घ्या की जी ऑफ एक्स इज अ, बघा काय लिहितो मी, जी ऑफ एक्स इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. जी ऑफ एक्स हे एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे. जी ऑफ एक्स इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स असं जर असलं ह्या गुणाकाराच्या नियमात तर आपल्याला आन्सर पटकन मिळतं. मग आपण काय करायचं की याचं डेरिव्हेटिव्ह हे आहे, बरं की नाही, याचं डेरिव्हेटिव्ह हे आहे. मग याचा अर्थ हे डेरिव्हेटिव्ह कुणाचं आहे, ते एफ ऑफ एक्सचं आहे. मग आपल्याला त्याच्याऐवजी काय मांडायचं, काहीतरी वेगळी व्हॅल्यू मांडू शकतो. मग समजा आपण याच्यामध्ये असं कन्सिडर केलं लेट, सपोज एनी फंक्शन टी इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आणि आपण सोडवलं डी टी इज इक्वल टू, याचं डेरिव्हेटिव्ह काढलं आपण, डेरिव्हेटिव्ह सोडवलं किती तर टीचं येतं डी टी आणि एफ ऑफ एक्सचं किती येतं जी ऑफ एक्स आणि त्याला मल्टीप्लाय डी एक्स, बरोबर आहे की नाही. म्हणजे हे फंक्शन तुमचं याचं डेरिव्हेटिव्ह आहे, मग याचा अर्थ डी टी आणि याचा अर्थ टी. म्हणजे काय आलं बाबा इकडं, याच्याऐवजी टी आणि याच्याऐवजी डी टी. मग टीचं तुम्हाला माहिती आहे काय येतं, इंटिग्रेशन टी स्क्वेअर बाय टू प्लस सी, तर हे आन्सर तुम्हाला मिळालं. समजा हे लक्षात घ्या, बरोबर आहे ना, हे लक्षात घ्या, हे मिळालं तुम्हाला. म्हणजे टीचा स्क्वेअर म्हणजे काय अर्थात, टी म्हणजे एफ ऑफ एक्सचा ब्रॅकेटचा स्क्वेअर बाय टू प्लस सी, हे तुमचं इंटिग्रेशन मिळेल. मग असं जर स्वरूप असेल मी सांगितलेल्या प्रमाणानुसार जी ऑफ एक्स इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स असं जर असेल, म्हणूनच आपण असं लिहिलं की समजा इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स इज इक्वल टू काय येईल, इज इक्वल टू एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर बाय टू प्लस सी. मग कधी, जी ऑफ एक्स इज द डेरिव्हेटिव्ह. मग आपण याला सिमिलरली असं लिहू सोपं पडण्यासाठी, तर इंटिग्रेशनमध्ये एक एफ ऑफ एक्स आहे आणि दुसरं त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे आणि असं लिहिलं तर आपल्याला आन्सर काय मिळणार, एफ ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर बाय टू प्लस सी. ओके, हे एक सॅम्पल तुम्हाला समजून सांगितलं की असं एक्झाम्पल आपल्याला लक्षात येत आहेत. डेरिव्हेटिव्ह सॉरी डिव्हिजनमध्ये आलं तरी बी असं सोडवत आहेत, डिव्हिजनमध्ये आलं काही वेगळं नाही, आता डिव्हिजनमध्ये सिमिलरली डिव्हिजनमध्ये समजा इथं आहे एफ ऑफ एक्स, बरोबर, किंवा असं आहे एफ डॅश ऑफ एक्स इंटू डी एक्स अँड डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स, म्हणजे काय, याचं डेरिव्हेटिव्ह वर आहे. बघा डिनॉमिनेटरचे डेरिव्हेटिव्ह जर न्युमरेटरमध्ये असेल तर काय करायचं आहे, डिव्हिजनचा नियम अप्लाय करायचा. मग आपल्याला माहिती डिव्हिजनमध्ये जर याचं ही आलं हे असेल लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी, डिव्हिजनमध्ये असेल तर असं आन्सर येतं आणि मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर असं येतं. याचे काही नियम आपल्याला लक्षात घेता येतात. आता काही फॉर्म्युलेज आहेत, ते फॉर्म्युले तुम्हाला मी अंडरस्टँड करून देतो, सांगून देतो, हे लिहून टाका. तर आता पहिला फॉर्म्युला तुम्हीच मला आन्सर सांगायचं, त्याच्यामध्ये समजा असं दिलं नंबर वन इंटिग्रेशनमध्ये, बघा नंबर वन इंटिग्रेशनमध्ये पहिला फॉर्म्युला एफ ऑफ एक्स टू द पॉवर एन इंटू एफ डॅश ऑफ एक्स इंटू डी एक्स,
काय आन्सर येईल याचं? चला पटकन, याचं डेरिव्हेटिव्ह इथं आहे म्हणल्यानंतर काय करायचं? याचं सोडवायचं. सोडवले काय होतं? एफ ऑफ एक्स त्याचा पॉवर एन प्लस वन डिवायडेड एन प्लस वन प्लस सी, आणि याच्यामध्ये कंपोजिट आलं तर ते कंपोजिट सुद्धा सोडवता येतो. नंबर टू, इंटिग्रेशन मध्ये बघा, ई टू द पॉवर एफ ऑफ एक्स इन टू एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स, काय येतं आन्सर? बोला पटकन, ई टू द पॉवर एफ ऑफ एक्स प्लस सीच आन्सर येतं. लक्षात, हेच आन्सर आपल्याला मिळून जातं, लक्षात घ्या. देन समजा पुढे ए टू द पॉवर एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स असं असेल तर काय येत? बोला पटकन, सॉरी, इंटू एफ डॅश ऑफ एक्स टू डी एक्स असं एक्झाम्पल असेल तर काय येत? काय येणार? ए टू द पॉवर एफ ऑफ एक्स डिवायडेड लॉग ए प्लस सी असं येणार. नंबर फोर घ्या पुढे. इंटिग्रेशन एफ डॅश ऑफ एक्स इंटू डी एक्स डिवायडेड एफ ऑफ एक्स याचं असेल ते येतं लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. नेक्स्ट इंटिग्रेशन मध्ये एफ डॅश ऑफ एक्स असेल इंटू डी एक्स आणि डिवायडेड अंडर रूट मध्ये एफ ऑफ एक्स असेल त्याचा आन्सर काय येत? इथं एक्स असता आन्सर असतं टू रूट एक्स, मग याचं काय येईल? टू अंडर रूट एफ ऑफ एक्स प्लस सी. नंबर नेक्स्ट, इंटिग्रेशन मध्ये अंडर रूट एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स असं जर असेल तर आन्सर काय येईल? काय येईल बोला? ते आन्सर येईल एफ ऑफ एक्सचा पॉवर 3 बाय 2 डिवायडेड 3 बाय 2 प्लस सी. इतके सोपे टाईपचे इंटिग्रेशन आपल्याला लक्षात घ्यायचे. काही बेसिक सिलेक्टिव्ह फॉर्म्युलेज जर तुम्हाला येत असतील तर तुमचा आन्सर पटपट येऊ शकतो. एक लास्ट एक फॉर्म्युला देतो. समजा इंटिग्रेशन साईन एक्स इंटू कॉस एक्स डी एक्स असेल त्याचा आन्सर काय येत? काय तर बोला पटकन. साईन स्क्वेअर एक्स बाय टू प्लस सी कसं? बघा, याच्याबद्दल समजा आपण ग्रहित धरलं तर हे त्याचं डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह कॉस आहे, मग हे झालं डी टी, हे झालं टी, मग टी असल्यावर काय? टीचा स्क्वेअर बाय टू, टीचा स्क्वेअर म्हणजे टी म्हणजे साईन, साईन चा स्क्वेअर बाय टू होतं असं आन्सर तुम्हाला मिळून जातं. आणि उलटं लिहिलं तर मायनस येऊन जाईल, मायनस कॉस स्क्वेअर बाय टू असं येऊ शकते. दोन्ही आन्सर आपल्याला मिळू शकतात, त्यात काही वाद नाही. ठीक आहे, तर हे झालं सबस्टिट्यूशनच्या बाबतीमध्ये. हे काय झालं? सबस्टिट्यूशन. तर हे बेसिक पार्ट झालं आपलं की कशा प्रकारे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येतात, कसं एक्झाम्पल आपण अंडरस्टँड करू शकतो. तर याच्यावरती काही एक्झाम्पल्स आपण घेऊया की हे एक्झाम्पल कसे सोडवायचे, सबस्टिट्यूशनचे एक्झाम्पल्स कसे सॉल्व करायचे ते आपण पाहूया.
चला बेसिक एक्जाम्पल सुरुवात करूया. ल्या अल्जेब्रिक फंक्शनचं इंटिग्रेशन आहे पहिलं, काही सबस्टिट्यूशन काही अल्जेब्रिक घेऊया. इंटिग्रेशन एक्स प्लस वन डिवायडेड रूट एक्स, एक्स प्लस वन डिवायडेड रूट एक्स इंटू डी एक्स. कडा कॅल्क्युलेशन फास्टमध्ये इंटिग्रेशन एक्स प्लस वन डिवायडेड रूट एक्स इंटू डी एक्स एकदम क्विकली फास्ट सोडवायचे. चला का बघा, डिवाइड करा. डिवाइड केलं काय, एक्स अपॉन रूट एक्स प्लस वन अपॉन रूट एक्स डी एक्स. काय करायचं, पॉवर त्याची ॲडजस्ट करून, ह्याची पॉवर एक, ह्याची पॉवर वन बाय टू. वर गेल्यावर किती होईल ती सांगा, एक्सचा पॉवर वन बाय टू शिल्लक राहील. आणि ही गेल्यावर किती वर होईल, एक्सचा पॉवर मायनस वन बाय टू शिल्लक राहील. किंवा आपल्याला वन अपॉन रूट एक्सचं माहितीच आहे किंवा आपल्याला रूट एक्सचे डेरिव्हेटिव्ह माहितीच आहे. मग सांगा रूट एक्सचे डेरिव्हेटिव्ह किती, बोला पटकन, सॉरी इंटिग्रेशन किती, एक्सचा पॉवर थ्री बाय टू डिवायडेड थ्री बाय टू आणि याचं किती, टू रूट एक्स प्लस सी असं घ्या. नेक्स्ट इंटिग्रेशन टू द पॉवर एक्स प्लस थ्री टू द पॉवर एक्स डिवाइडेड फाइव टू द पॉवर एक्स इंटू डी एक्स. काय करायचं, इंटिग्रेशन टू टू द पॉवर एक्स डिवायडेड फाईव्ह टू द पॉवर एक्स प्लस थ्री टू द पॉवर एक्स डिवायडेड फाईव्ह टू द पॉवर एक्स डी एक्स, दॅट इज इंटिग्रेशन टू बाय फाईव्ह टू द पॉवर एक्स प्लस थ्री बाय फाईव्ह टू द पॉवर एक्स इंटिग्रेशन डी एक्स इज इक्वल टू काय होईल सांगा, टू बाय फाईव्ह टू द पॉवर एक्स डिवायडेड लॉग टू बाय फाईव्ह पुढं प्लस थ्री बाय फाईव्ह टू द पॉवर एक्स डिवायडेड लॉग टू बाय फाईव्ह सॉरी थ्री बाय फाईव्ह. ओके घ्या, तुम्ही त्याला उलट बी लिहू शकता, डिवाइड आहे त्याचा मल्टीप्लाय बी करू शकता, फाईव्ह बाय टू होऊ शकतोय तिथं. झालं वन अपॉन इंटिग्रेशन वन अपॉन अंडर रूट एक्स प्लस थ्री मायनस रूट एक्स प्लस टू इंटू डी एक्स सोडा. एकदम सोपं आहे, काय करायचं याला रॅशनलाइज करायचं, प्लस करून मल्टीप्लाय डिवाइड करायचं. एकदम एकदम क्ली, एकदम सोपं आहे. रॅशनलायझेशन करायचं, कसं रॅशनलायझेशन बघा, हे प्लस करायचं त्याला मल्टीप्लाय करायचं, एक्स प्लस थ्री देन प्लस अंडर रूट एक्स प्लस टू डिवायडेड. काय येणार खाली, याचा पॉवर याचा पॉवर म्हणजे किती येईल, एक्स प्लस थ्री मायनस एक्स प्लस टू एवढं राहणार खाली. हे मायनस हे ब्रॅकेट टाकूया. इंटिग्रेशन रूट मध्ये एक्स प्लस थ्री प्लस एक्स प्लस टू डिवायडेड हे एक्स हे थ्री हे मायनस एक्स हे टू एक्स एक्स कॅन्सल राहिलं इथे फक्त वन डी एक्स म्हणजे वन म्हणजे काय काहीच नाही म्हणजे इंटिग्रेशन काय करायचं याचं काढायचं. याचं किती येतं, एक्स प्लस थ्रीचा पॉवर थ्री बाय टू डिवायडेड थ्री बाय टू पुन्हा एक्सचं वन काहीच नाही प्लस इथं काय येईल एक्स प्लस टूचा पॉवर सुद्धा थ्री बाय टू डिवायडेड थ्री बाय टू. थ्री बाय टू जर कॉमन काढलं किंवा टू बाय थ्री लिहिलं तर पुढे तुम्ही ऍडजस्ट करून लिहू शकता. झालं
इंटिग्रेशन 1 अपॉन अंडर रूट 1 प्लस कॉस एक्स फॉर्म्यूला डीएक्स फॉर्म्यूला टाकायचं, त्याला न्यूमरेटरला घेऊन जायचं, ते डिनॉमिनेटरला लिहिले 1 प्लस कॉस एक्स फॉर्म्यूला सांगा मला, 1 मायनस कॉस एक्सचा भी सांगा, 1 प्लस कॉस एक्सचा सांग, 1 मायनस कॉस एक्सचा फॉर्म्युला बोला पटकन. कॉस 2x चा फॉर्म्युला काय असतं, कॉस 2x चा फॉर्म्युला 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स, आणि दुसरा 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1. आठवते का नाही काही, का नाहीच आठवत काही? मग या नियमानुसार जर आपण केलं तर 1 प्लस कॉस 2x डिवायडेड 2 किंवा नुसतं 1 प्लस कॉस 2x इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर एक्स, दुसऱ्या बाजूला मायनस, याचा जर विचार केला तर 1 मायनस कॉस 2x इज इक्वल टू 2 साईन स्क्वेअर एक्स. मग 1 प्लस कॉस एक्स असेल तर काय करू, हे लिहून घ्यायचं तुम्ही नंतर लागेल. 1 प्लस कॉस एक्स असेल तर काय होईल, 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2, बरोबर की नाही? आणि 1 मायनस कॉस एक्सचा काय येईल फॉर्म्युला, 2 साईन स्क्वेअर एक्स बाय 2, हे लिहून घडा. आता लिहा त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू पुट करा. इंटिग्रेशन इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 म्हणजे काय होणार, 3 कॉस एक्स बाय 2 कॉस आहे, वर गेल्यावर काय होईल ते इंटिग्रेशन 1 अपॉन रूट 2 इंटू सेक एक्स बाय 2, सेकचं सोडवायचं आपल्याला, आणि सेकचं झालेलं नाही बघा, सेकचं आहे लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स, लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स तो नेहमी यूज करायचा. मग काय येईल बघा, 1 अपॉन रूट 2 तसंच राहील इंटू लॉग ऑफ सेक एक्स बाय 2 प्लस टॅन एक्स बाय 2 आणि त्यांना पुन्हा डिवायडेड 1 बाय 2 प्लस सी, म्हणजेच किती येईल, रूट 2 इंटू लॉग सेक एक्स बाय 2 प्लस टॅन एक्स बाय 2 आणि प्लस सी. क्विकली सोडवा. पुढे आता कंपोजिट टाइप आहे 7 इंटू ई टू द पॉवर 7x प्लस 5 इंटू डीएक्स, एकदम सोपा एक्झाम्पल नाही, काय राहील 7 ऍज इट इज राहिला, ई टू द पॉवर 7x प्लस 5 असंच राहिला, त्याला डिव्हिजन मध्ये किती येणार, याचं डेरिव्हेटिव्ह डिव्हिजन मध्ये किती येते 7, 7 7 जर कॅन्सल होत असतील तर किती येणार, ई टू द पॉवर 7x प्लस 5 एवढं प्लस सी घेऊन. आता ए टू द पॉवर एक्स तिथे झालेले फॉर्म्युला नाही जाऊ देते, घ्या नेक्स्ट. एवढा एक्झाम्पल सांगतो आणि पुढे तुम्हाला डेरिव्हेटिव्ज ऑफ पा, तुम्हाला डेरिव्हेटिव्ज ऑफ इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन माहिती आहे, डेरिव्हेटिव्ज सेम तसं मी तुम्हाला इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करायची सांगेल इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची. एक्झाम्पल बघा कसं आहे, इंटिग्रेशन एक्स प्लस अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड एक्स इंटू अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स, सोडव अल्जेब्रिक टाइप आहे, काय करायचं डिवाइड करायचं सेपरेट. इंटिग्रेशन इज इक्वल टू सेपरेट डिवाइड केलं किती होणार, एक्सला एक्स कॅन्सल होणार 1 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर, आणि इकडे काय होणार एक कॅन्सल होणार याला, आणि खाली राहणार 1 अपॉन एक्स इंटू डी एक्स, एकदम सोपं आहे. हे आहे इंटिग्रेशन ऑफ द टाइप इनव्हर्स,
ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, मग 1/√1 − x² हे कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे? त्यांचं √1 − x² साईन, मग याचा एन साईन इनवर्स एक्स आणि याचा एन प्लस लॉग ऑफ एक्स प्लस सी. घ्या मागच्या एक्झामला आलेलं अशा प्रकारचं एक एक्झाम्पल आहे. तुम्हाला काय आयडिया सुचती थोडस विचार करायचं आहे. 1/sin²x (cos²x)dx साईन अँड कॉस मध्ये आहे. काय करतील बघा, sin²x (cos²x) हे झालेलं आहे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक कन्सेप्ट मध्ये, डेरिव्हेटिव्ह मध्ये. बरोबर, आपण अभ्यास किती वेळेस केला, 1 ची व्हॅल्यू टाका इथे, sin²x (cos²x) / sin²x (cos²x) साईन ला साईन कॅन्सल, 1/cos²x (cos)ला cos कॅन्सल, 1/sin². चला आल्या पुढं, 1/cos(x²x) आणि 1/sin(cos²x). cos²x, व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ दिस x²? दिस इज द टॅन एक्स आणि याचं किती? −cot(x)+c. झालं, इतकं सोपं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, एवढं घेऊन बस करू. तो सबस्टिट्यूशनचा आहे पुढचं एक्झाम्पल, किंवा आपण थोडंसं फॉर्म्युला बी यूज करू शकतो त्याला. इंटिग्रेशन cos(x)√1 + sin(x)dx. 1 + sin(x)dx. बघा काय करता येईल. कॉसचा काय फॉर्म्युला आहे? वन प्लस साईन एक्सचा काय फॉर्म्युला आहे? त्याचा फॉर्म्युला, एक फॉर्म्युला असं लिहू शकतो आपण याच्यामध्ये की समजा पहा, 1 + sin²x चा एक फॉर्म्युला आहे. काय तो फॉर्म्युला 1 + sin²x चा? तर sin(x)+cos(x)², आहे का ना? तसंच 1 + sin(x)चा फॉर्म्युला काय आहे? तर sin(x)/2 + cos(x)². आठवते का बघा, ब्रॅकेट स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपण त्याच्यामध्ये पुट करू. चला, तर इंटिग्रेशन आणि कॉसचा फॉर्म्युला बी लक्षात घ्या.
कॉस एक्सचा कॉस टू एक्सचा काय फॉर्म्युला आता लिहून दिला तसा कॉस एक्सचा फॉर्म्युला कॉस स्क्वेअर एक्स बाय टू मायनस साईन स्क्वेअर एक्स बाय टू असा एक फॉर्म्युला आहे. याचाच मिनिंग असा होतो कॉस एक्स बाय टू प्लस साईन एक्स बाय टू इन टू कॉस एक्स बाय टू मायनस साईन एक्स बाय टू हे फॉर्म्युले. मग इंटिग्रेशनमध्ये कॉसचा फॉर्म्युला टाकू आपण कॉस एक्स बाय टू प्लस साईन एक्स बाय टू त्याला मल्टीप्लाय कॉस एक्स बाय टू मायनस साईन एक्स बाय टू ओके डिवायडेड अंडर रूटमध्ये हा फॉर्म्युला साईन एक्स बाय टू प्लस कॉस एक्स बाय टू ब्रॅकेटचा स्क्वेअर काय होईल रूट निघून जाणार आहे रूट काय होईल निघून जाईल. मग कॉस एक्स बाय टू प्लस साईन एक्स बाय टू त्याला मल्टीप्लाय कॉस एक्स बाय टू मायनस साईन एक्स बाय टू आणि त्याला रूट निघून गेलं साईन एक्स बाय टू प्लस कॉस एक्स बाय टू यांनी याला काय होईल डिव्हिजन कॅन्सल होऊन जाईल. मग राहिलं काय कॉस एक्स बाय टू मायनस साईन एक्स बाय टू सांगा त्याचे डेरिव्हेटिव्ह काय येते सॉरी इंटिग्रेशन काय येते साईनचं इंटिग्रेशन साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस आणि कॉसचं साईन. मग बघा साईन आधी आपण काय करूया कॉसचं लिहूया कॉसचं काय असतं साईन. मग साईन इज इक्वल टू त्याच्या लिहू शकतो तुम्ही आय इज इक्वल टू साईन एक्स बाय टू डिवायडेड पुन्हा वन बाय टू देन इथं मायनस आणि साईनचं पुन्हा काय असतं मायनस कॉस मग कॉस एक्स बाय टू पुन्हा वन बाय टू म्हणजे काय होणार तर टू इन ब्रॅकेट साईन एक्स बाय टू प्लस कॉस एक्स बाय टू प्लस सी घ्या झालं. आता आपण पहा सबस्टिट्यूशन तर आपल्याला शिकायचंच आहे पण त्या सबस्टिट्यूशनसाठी अजून एक पार्ट महत्त्वाचा आहे तो महत्त्वाचा पार्ट कोणता तो थोडक्यात आपण स्टडी करूया. तर इंटिग्रेशन ऑफ इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हा पॉईंट आपण लक्षात घेऊया पटकन एक पाच मिनिटांमध्ये. तुम्हाला इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह्ज ज्याप्रमाणे माहिती आहेत त्याचप्रमाणे आपल्याला स्टडी करायचं आहे इंटिग्रेशन ऑफ द इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. इंटिग्रेशन ऑफ इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन इंटिग्रेशन ऑफ इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हेडिंग टाकत बघा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे साईन इनव्हर्स डेरिव्हेटिव्ह आहे वन अपॉन अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर. मग तसंच इंटिग्रेशन वन अपॉन अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर जर आपण घेतलं त्याचा अर्थ साईन इनव्हर्स एक्स प्लस सी असं लिहिते नंबर वन. नंबर टू मायनस वन अपॉन अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स जर घेतलं त्याचा अर्थ कॉस इनव्हर्स एक्स प्लस सी तुमच्याकडे आहे चिटल्या. नंबर थ्री वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर इन टू डी एक्स असेल त्याचा अर्थ तुमचं इंटिग्रेशन येईल टॅन इनव्हर्स एक्स प्लस सी. देन नेक्स्ट नंबर फोर याचा जर विचार तुम्ही केला तर बघा इंटिग्रेशन मायनस वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू कॉट इनव्हर्स एक्स प्लस सी. नंबर फाईव्ह इंटिग्रेशन वन अपॉन एक्स अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन इंटू डी एक्स जर घेतला त्याचा अँसर इन सेक इनव्हर्स एक्स प्लस सी. ऑन द लास्ट वन याचा अँसर येईल इंटिग्रेशन मायनस वन अपॉन एक्स रूट एक्स स्क्वेअर मायनस वन डी एक्स इज इक्वल टू कोसेक इनव्हर्स एक्स प्लस सी. हे सहा फॉर्म्युले इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिकचं आपल्याला इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी उपयोगात पडू शकतील लक्षात घ्या. अशा प्रकारे आपण त्याचं अंडरस्टँडिंग करायचं
याच्यामध्ये जर कंपोजिट जर आलं तर कंपोजिटसुद्धा आपल्याला सोडवता येतं. फक्त काय करायचं आहे, तो असलेला कंपोजिट जो काय पार्ट आहे त्या कंपोजिट पार्टचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आणि डिवाइड करायचं आहे. समजा याच्यामध्ये जर कंपोजिट आलं तर कंपोजिट कसं सोडवायचं, एक एक्झाम्पल मी तुम्हाला अंडरस्टँड करून देतो. कंपोजिटमध्ये समजा इंटिग्रेशन 1/√(1 − ax + b) ब्रॅकेट स्क्वेअर आलं तर तुम्ही कसं सोडवायचं, तर याला विस्तार करत नाही बसायचं, याला सोडवायचं डायरेक्टली. कसं, इज इक्वल टू sin inverse ax + b. आणि काय करायचं आहे, ह्याचं डेरिवेटिव्ह काढायचं, ते किती येतं, ए, आणि त्याने डिवाइड करायचं + c. दॅट्स इट. बाकीच्या सगळ्यांसाठी सेम हीच मेथड अप्लिकेबल करायची. कंपोजिट इनवर्स जर आलं तर अशा प्रकारचं. तर ठीक आहे, आज आपण बराचसा बेसिक इंटिग्रेशनचा पार्ट आपण स्टडी केला आहे, काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व करून घेतलेत. उद्या आपण बेसिक सबस्टिट्यूशन, त्याच्यामध्ये डिफरंट अजून काही मेथड आहेत सबस्टिट्यूशनच्या, त्याला आपण सुरुवात करूया. बराचसा मोठा चॅप्टर आहे पण तरीसुद्धा आपल्याला स्टेप बाय स्टेप तो कव्हर करायचा आहे. अंडरस्टँडिंग बी तितकंच महत्त्वाचं आहे. तर आपण थांबूया.